आजमी बनवणार आहे तोंडाची चव वाढवणारी अशी लसणाची चटणी, पण वेगळ्या पद्धतीने. अशा पद्धतीची चटणी महिनाभर आरामशीर टिकते व खूपच टेस्टी लागते, जेवणाची चव वाढवते. तुम्ही जरूर अशा पद्धतीने करून बघा. इथे मी 20 ते 25 लसूण पाकळ्या घेणार आहेत. आपण ज्या प्रमाणात मिरच्या घेणार आहोत त्याच्या अर्धी क्वांटिटी आपल्याला लसूण घ्यायचा आहेत. इथे मी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत व त्याच्या अर्धी क्वांटिटीमध्ये लसूण घेतलेला आहे. आता प्रथम मी मिरच्या एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करणार आहे. त्यामध्ये जो काही लसूण सोलून घेतलेला आहे तो देखील ॲड करून घेतलेला आहे व 1 चमचा मीठ ॅड करणार आहेत. व हे मिक्सरला 3 ते 4 वेळेस मी तेल टाकून बारीक वाटून घेतलेलं आहे. तेल टाकून वाटल्यामुळे ते पटकन बारीक होतं. अशा पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून मी एका वाटीत काढून घेतलेली आहे. आता मी कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहेत एका पॅनमध्ये. आता ते कडकडीत तेलाचं मोहन मी ह्या मिरचीवर ॲड करणार आहे, जेणेकरून मिरची छान परतते पण व टिकते जास्त काळ. त्याच्यामुळे तेलाचं असं कडकडीत मोहून ह्या लसणाच्या चटणीवर ॲड करा, जेणेकरून मिरची खूप छान टेस्टी लागते. अशी झटपट आपली लसणाची चटणी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.